नमस्कार मित्रमैत्रिणी कसे आहात आपण आमच्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रमैत्रिणींनो विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत आणि आपला दिवस आनंदात जाऊ मित्रमैत्रिणींनो आज आपण दसरा म्हणजेच विजयादशमीबद्दल माहिती पाहणार आहोत दसरा हा आपल्या देशातील अत्यंत लोकप्रिय सण आहे हा सण अश्विन महिन्याच्या दशमी या दिवशी येतो हा सण अत्यंत पवित्र मानला जातो या सणाला विजयादशमी असेही म्हणतात हिंदू पुराणातल्या कथानुसार दुर्गादेवी आणि महिषासुरामध्ये सुरू असलेले युद्ध संपून देवीने विजय मिळवला गेली कित्येक वर्षे याच विजयाची आठवण म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो तसेच या दिवशी रामाने रावणाचा वध केला आणि चौदा वर्षाच्या वनवासानंतर सीतेसह अयोध्येला परतण्याची कथाही सांगितली जाते दसऱ्याच्या दिवशी यंत्रे अवजारे हिशोबांच्या बाह्या ह्यांची पूजा केली जाते तसेच या काळात शेतात नवीन पिके तयार होतात घरात धनधान्य येते म्हणून शेतकरी हा सण आनंदाने साजरा करतो या दिवशी रावणाचा पुतळा तयार करून तो जाळतात त्यामुळे सर्व वाईट गोष्टी जळून जातात असे मानले जाते लहान मुलांकडून घरी किंवा शाळांमध्ये पाठीवर सरस्वती पूजन केले जाते दसऱ्याच्या दिवशी लोक एकमेकांच्या घरी जातात कुटुंबामध्ये मित्रमैत्रिणींमध्ये तसेच शेजारी पाजारी सर्वांना शमीच्या जा झाडांची पानं सोन्याच्या पानांचा प्रतीक म्हणून वाटली जातात एकमेकांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात एकमेकांना अलिंगन देतात आणि शुभेच्छा देतात तसेच या दिवशी घरात पुरणपोळ्या आणि इतर काही दे पदार्थांचा नैवेद्य केला जातो या दिवसाला शुभ मानलं गेल्याने या दिवशी लोक नवीन सोने किंवा वास्तू किंवा नवीन वस्तू खरेदी करतात कोणत्याही मंगल कार्याचा किंवा नवीन कामाचा श्रीगणेशा करतात मित्रमैत्रिणो छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्साहाला याच दिवशी प्रारंभ केला पेशवाईतसुद्धा या सणाचे महत्त्व फार मोठे होते बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत दसरा म्हणजे विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा या काव्यातच या सरांची माहिती गौरवलेली आहे दसरा हा पराक्रमाचा आणि पौरुषाचा सण आहे मित्रमैत्रिणीनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिस करा धन्यवाद